आज महाराष्ट्र राज्याचे नेते शरदजी पवार हे नाशिक दौऱ्यावर येत आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून कुठलीही त्यांच्या विरोधात आंदोलनाची तयारी नसताना नाशिक पोलीस प्रशासनाकडनं आम्हाला 149 नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. एकीकडे राज्य सरकार आमच्या आरक्षणाच्या बाबत गांभीर्यपूर्वक लक्ष देत नसताना शरद पवार या ठिकाणी येत आहे. मग आमचं घराणं आम्ही त्यांच्याकडे मांडू नये का? आम्ही आमच्या न्यायिक मागण्या त्यांच्या समोर मांडायच्या नाहीत का? हा जो काही दबावाचा प्रशासनाचा जो काही दबाव टाकण्याचा प्रयत्न चालला याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आज सकाळपासून आमच्या घरी कंटिन्यू पोलिसांचं पहारा ठेवण्यात आलेला आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही आमच्या घराला सगळ्यांना डिस्टर्ब करण्याचं काम प्रशासनाच्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं करण्याचा घाट या ठिकाणी घातलेला याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि सगळ्यात महत्वाचं, शरद पवारांना आम्हाला निवेदन द्यायचंच नाही. ज्या शरद पवारांना मराठा आरक्षणाचं काही देणं घेणं नाही, जे शरद पवार म्हणतात मी काही मराठा समाजामुळे निवडून आलेलो नाही, माझा पक्ष काही मराठा समाजामुळे नाही, अशा शरद पवारांना मराठा आरक्षणाचं निवेदन आम्ही देणारच नाही. कारण ज्यांना आमची कळ आहे, ज्यांना आमच्याविषयी सहानुभूती आहे, त्यांना आम्ही निवेदन देऊ शकतो, परंतु पवार साहेबांना आम्ही मराठा आरक्षणाचं निवेदन देणार नाहीत. ही आमची भूमिका नाशिककरांची आहे. आणि का म्हणून द्यावं, ज्या व्यक्तीनं अख्खं आयुष्य मराठा समाजाच्या जीवावर सगळं सत्ता राजकारण भोगलं, त्या माणसाला मराठा समाजाची जर जाणीव नसेल तर अशा माणसाला निवेदन देण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाला सुद्धा रस नाही. पुन्हा एकदा सांगतो, सरकारने ही दडपशाही थांबवावी, आम्हाला आमच्या पद्धतीनं काम करून द्यावं. आम्ही न्यायिक मागण्यासाठी आमचं आंदोलन करत असतो, कोणालाही त्याच्यामध्ये दुखवण्याचा आमचा प्रयत्न नसतो, पण ही दडपशाही खपवून घेतल्या जाणार नाही. येणाऱ्या काळात याचा तीव्र प्रसाद नाशिकमध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही.